hello students today we are going to study about iupac nomenclature of unsaturated hydrocarbons unsaturated hydrocarbon means organic compound contain either carbon carbon double bond or carbon carbon triple bond this organic compound contain carbon carbon double bond it is called as alkenes and compound contain carbon carbon triple bond it is called as alkynes now today we are going to study about iupac nomenclature of these alkenes and alkynes सी रूल्स ऑफ दिस आयुपी सीनॉमेंटलेचर फर्स्ट रूल सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यू चेन मस्ट इन्क्लूड कार्बन कार्बन मल्टीपल्ब फर्स्ट रूल आहे हे हियर सिलेक्ट फर्स्ट लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन अँटम एन्ड दिस लॉन्गेस्ट चेन इट इन्क्लूड कार्बन कार्बन मल्टीपल्ब तर अशा कंपाऊनमध्ये आपण कार्बनची लॉगेस्ट चेन कंटिन्यू कंटिन्यू कार्बन चेन सिलेक्ट करणार आहोत की त्या चेनमध्ये कार्बन कार्बन डबल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा इन्क्लूड असला पाहिजे सी एक्झाम्पल सीएच थ्री सीएच सीएच थ्री सीएच टू सीएच डबल बॉन्ड सीएच सीएच थ्री तर ह्यामध्ये आपण लॉंगेस्ट कंटिन्यू चेन कार्बनची सिलेक्ट करणार आहोत की त्या चेनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा आपला इन्क्लूड असला पाहिजे सी फर्स्ट वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स इज ए सिक्स कार्बन चेन This 1, 2, 3, 4, 5 and 6. It is also 6 carbon chain. Then select any one chain of this. Then we select here this is a longest continued chain of carbon atom with include carbon-carbon double bond. Then see next CH3, CH2, CH, carbon triple bond CH, CH2, CH2, CH3. Then in this case here we select this longest continued chain of carbon atom with include carbon-carbon triple bond. This is the first rule. Here select the longest continued chain of carbon atom. It must include either carbon-carbon double bond or carbon-carbon triple bond. Then next rule. Numbering of this carbon chain. The carbon-carbon multiple bond. It gives lowest possible local number. Japan Hamadei. मॅक्झिमम नंबरची कार्बन चेन सिलेक्ट करणार आहोत की त्या चेनमध्ये कार्बन कार्बन ड्रबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इन्क्लूड असणार आहे तर त्या कार्बन कार्बन मल्टीपल बॉन्डला नंबर देताना तो नंबर द्यायचा आहे आपल्याला लोएस्ट लोकन नंबर तर बघा एक्झाम्पल सी एच थ्री सी एच सी एच थ्री सीएच टू सी एच डबल बॉन्ड सी एच सी एच थ्री तर ह्यामध्ये आपली लॉंगेस्ट कंटिन्यू चेन असणार आहे दिस देन गिव्ह नंबरिंग ऑफ दिस कार्बन चेन इज गिव्ह लोवेस्ट पॉसिबल लोकन नंबर फॉर कार्बन कार्बन मल्टीपल बॉन्ड तर हा आहे आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड दॅट इज दिस इज ए अल्किन तर ह्या कार्बन कार्बन चेन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला आपल्याला नंबर द्यायचा आहे आणि तो नंबर देताना ज्या कार्बन पासून मल्टिपल बॉन्ड स्टार्ट होणार आहे त्या कार्बनला नंबर द्यायचा आहे लोवेस्ट पॉसिबल लोकन नंबर देन सी दे दिस इज ए फर्स्ट सेकंड थर्ड फोर फाईव्ह and सिक्स कार्बन चेन अँड here वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स तर ह्या कार्बन चेनला आपण नंबर दिलेला आहे जर इकडून नंबर कन्सिडर केला तर कार्बन कार्बन मल्टीपल बॉन्ड येणार आहे दोन नंबरला जर इकडून नंबर सिलेक्ट केले तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा स्टार्ट होणार आहे चार नंबरच्या कार्बन पासून तर आपल्याला ह्यामध्ये नंबर द्यायचा आहे लोवेस्ट पॉसिबल लोकल नंबर जी असणार आहे ह्या मधला कार्बन नंबर सेकंड देन सी नेक्स्ट सी एच थ्री सी टू सी 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 ट्रिपल सीएस टू सी एच थ्री दिस इज ए लॉंगेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ऍटम देन गिव्ह नंबरिंग ऑफ दिस साईट वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स अँड सेवन अँड हिअर वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स अँड सेवन this side this carbon carbon triple bond it give three number and this side this carbon carbon triple bond it give four number then here select this numbering because this carbon carbon multiple bond it give lowest possible number then next rule ending ANE in alkene ending E in alkene Alken is replaced by ene -E or yne जर ऑर्गेनिक कंपाउंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर अल्केन मधला एंडिंगचा यनी हा ईयन e रिप्लेस करायचा जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्केन मधला एय हा वायएन इन रिप्लेस करायचा एंडिंग यनी इज रिप्लेस बाय ईयनी फॉर कार्बन कार्बन डबल बॉन्ड एंड वाय ए फॉर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड एन्ड पोजिशन ऑफ कार्बन अॅटम विथ स्टार्ट मल्टिपल बॉन्ड इज इंडिकेट स्मॉलर लोकल नंबर अँड दिस नंबर धी स्मॉलेस्ट लोकल नंबर इज ऍड एंडिंग ईएनई ऑर वायन ई जो आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला स्मॉलेस्ट लोकल नंबर देणार आहोत तो लोकल नंबर आपल्याला नेममध्ये ऍड करायचा आहे तर तो ऍड करत असताना तो नंबर आपल्याला ऍड करायचा आहे बिफोर ई ऑर बिफोर वायनी इयन इच्या अगोदर किंवा वायनीच्या अगोदर तो लोकल नंबर आपल्याला ऍड करायचा आहे तर एक्झाम्पल बघा सी एच थ्री सी एस टू सी एच डबल बॉन्ड सी एच टू गिव्ह नंबरिंग फ्रॉम धिस साईड बिकॉज दिस मल्टिपल बॉन्ड इज नियर टू धीस तर हा आहे आपला चार नंबरचा ब्युटे ह्या ऑर्गॅनिक कंपाउंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन प्रेझेंट आहे त्यामुळे आपण हा ए रिप्लेस करणार आहोत ईयन इं त्यानंतर हा कार्बन कार्बन मल्टीपल बॉन्ड स्टार्ट होणार आहे एक नंबरच्या कार्बन पासून म्हणजे आपण हा एक नंबर एड करणार आहोत ई ईच्या अगोदर तर ह्या कंपाऊंडचं नाव असेल ब्यूट वन इय ब्यूट मीन्स इट कंटेन फोर कार्बन this number 1 is indicate carbon carbon double bond is start from carbon number first. eon e means it contain carbon carbon double bond and then next ch3ch2c triple bond ch1 2 3 4 this is also butane there have butane madla ene upon replace carnara hot and e because it present carbon carbon triple bond this carbon carbon triple bond is start from 1 दे राईट हियर ब्यूट वन वाय आणि थर्ड एक्झाम्पल आहे एच थ्री सी सीएस टू सी ट्रिपल वन सी सी एच टू सी एच टू सी एच थ्री तर नंबर देणार आहोत आपण इकडून वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड सेवन सेव्हन नंबरचा आहे आपला हेप हेप त्यानंतर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड सुरू होतोय तीन नंबरच्या कार्बन पासून हा ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून आपण लिहिला वायनी दिस इज ए आयुपीएससी नेम ऑफ धीस ऑर्गेनिक कंपौंड हेप्ड थ्री देन नेक्स्ट रूल दिस मल्टिपल बॉन्ड आयदर डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम बोथ एंड जर ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा इक्वी डिस्टन्स पोझिशनला येत असेल दोन्ही साईड करून जर तो इक्वी डिस्टन्स पोझिशनला असेल तर नंबरिंग इज स्टार्ट फ्रॉम दॅट एंड विच नियर टू फर्स्ट ब्रँचिंग अशा केसमध्ये दे नंबर देताना अशा साईटनं नंबर द्यायचा आहे की ज्या साईटला ब्रँचिंग किंवा अल्किल सबस्टिट्युशन हा जवळ असणार आहे सी एक्झाम्पल CH3CH here CH3CH double bond CCH3CH2CH2 3 hamade number 1 2 3 4 5 6 and here 1 2 3 4 5 6 this carbon carbon double bond is present both side in similar case here also 3 here also 3 in this case this numbering is start from near to first branching तर ह्यामध्ये दोन सबस्टिट्युशन प्रेझेंट आहेत इथं आहे मिथिल ग्रुप इथं आहे मिथिल ग्रुप तर ह्या दोन्ही मधला हा मिथिल ग्रुप येणार आहे नियर टू फर्स्ट ब्रँचिंग इट इज ए नियर टू फर्स्ट कार्बन देन इन धिस केस गिव्ह नंबरिंग फ्रॉम धिस साइड वन टू थ्री फोर फायव्ह एंड सिक्स ह्यामध्ये आपण नंबर देत असताना दिलेला आहेत ह्या साइडनं कारण ह्यामध्ये जो फर्स्ट ब्रँचिंग आलेला आहे तो फर्स्ट ब्रँचिंग येणार आहे नियर टू फर्स्ट कार्बन त्यात इकडून नंबर दिला तर हा मिथिल ग्रुपचा नंबर येतोय तीन नंबर त्यामुळे आपण ह्यामध्ये दे नंबर देणार आहोत डी आणि जर नाव असणार ना आहे दोन आणि चार नंबरच्या कार्बनला आहे दोन मिथिल ग्रुप त्यामुळे आपण इथं लिहिणार आहेत टू फोर डाय मिथिल कार्बन नंबर आहेत सहा म्हणून इथं लिहिला हेक्स त्यानंतर हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड सुरू होतोय तीन नंबरच्या कार्बन पासून आणि हा आहे ईय तर ह्याचा आयुपीसी नेम असणार आहे टू फोर डाय मिथिल हेक्स थ्री हे नेक्स्ट सीएच थ्री सीएच सीएच थ्री सी ट्रिपल बॉन्ड सी सी एच टू सी एच हिअर वन अल्किल सबस्ट्रिटन प्रेझेंट दे नंबरिंग स्टार फ्रॉम दिस साईड वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स And name of this compound two methyl. This methyl group is present second carbon. It is a hexa. This carbon-carbon triple bond start from thin number and this vinyl. Two methyl hex three yn Then next rule. This chain longest continuous chain. It contain two double or two triple bond. Named as diene or diene. And ए ऑफ अल्केन इज रिटेन जर सिलेक्ट केलेल्या लॉंगेस्ट कंटिन्यू कार्बन चेनमध्ये दोन डबल किंवा दोन ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतील तर अशा कंपाऊंडचं नाव लिहिताना आपण इयन ई किंवा वायनीच्या अगोदर डाय हा वर्ड यूज करायचा आहे कारण ह्यामध्ये आहेत दोन डबल बॉन्ड अँड दोन ट्रिपल बॉन आणि जो आपण अल्केनमधला मधला ई हा इयन ई किंवा वायन न रिप्लेस करतोय तर त्या अल्केनमधला ए हा आहे तसा ठेवायचा आहे तर आपण एक्झाम्पल बघूया सीएच थ्री CH एच डबल बॉन CH सी CH एच सी एच एच टू तर ह्याला आपण नंबर देणार आहोत इकडून कारण ह्या साइडला येणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन नियर ह्यामध्ये आहेत पाच कार्बन आहे पाच कार्बन की पाच कार्बनचा अल्केन असणार आहे आपला पेंटेन कंपाऊंड मध्ये दोन कार्बन कार्बन बॉन्ड प्रेझेंट आहेत त्यामुळे आपण हा पेंटेन मधला ए आहे तसा ठेवणार आहोत म्हणजे इथं नाव येणार आहे आपलं पेंटा त्यानंतर एक नंबरच्या कार्बनला तीन नंबरच्या कार्बनला हा मल्टिपल बॉन्ड स्टार्ट होणार आहे त्यामुळे आपण इथं नंबर लिहिला वन थ्री आणि दोन डबल बॉन्ड आहेत म्हणून इथं युज करणार आहोत आपण डायन ई नेम ऑफ दिस कंपाऊंड पेंटा वन थ्री डायनी दिस पेंटा मीन्स फाईव्ह कार्बन 1 and 3 number is indicate this carbon-carbon double bond is start from carbon number 1st and 3. And here use diene. The next example, CH3C triple bond C, CH2C triple bond CH. Here also give numbering from this side because carbon-carbon triple bond is near to this. And it is also, this is a hexane. हा आहे आपला सहा नंबरचा हेक्झेन तर हेक्झेन मधला आपण ए आहे तसा ठेवणार आहोत हा झाला आपला हेक्झा देन दिस कार्बन कार्बन ट्रिपल बॉन इज स्टार्ट फ्रॉम कार्बन नंबर फर्स्ट अँड कार्बन नंबर फोर अँड दिस इज ए डाय वायन ई दिस हेक्झा मीन्स कार्बन नंबर सिक्स वन फोर नंबर इज इंडिकेट कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज स्टार्ट फ्रॉम कार्बन नंबर वन अँड कार्बन नंबर फोर अँड हियर युज डाय डाय वाय नेक्स्ट रूल आपला पुढचा रूल आहे बोथ डबल अँड ट्रिपल बॉन्ड प्रेजेंट बोथ डबल अँड ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट द लॉन्गेस्ट कार्बन चेन मध्ये डबल अँड ट्रिपल बॉन्ड दोन्ही पण बॉन्ड जर प्रेझेंट असतील देन नंबर गिव नियर टू मल्टिपल बॉन्ड अँड नेम्ड बाय पुटिंग इयन एंडिंग बिफोर वायनी विथ पॉसिबल लोकन नंबर जर सिलेक्ट केलेल्या कार्बन कार कार्बन चेनमध्ये बोथ डबल अँड ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तर अशा चेनला नंबर देताना तो नंबर द्यायचा आहे नियर टू मल्टिपल बॉन्ड ज्या साइडला मल्टिपल आहे तो डबल असेल किंवा ट्रिपल असेल ज्या साइडला मल्टिपल बॉन्ड जवळ असेल त्या साईडनं आपल्याला नंबर द्यायचा आहे आणि ह्यामध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे हा आहे इयनी ट्रिपल बॉन्ड असणार आहे हा असणार आहे वायन तर ह्या दोन्हींमधला अगोदर आपल्याला लिहायचा आहे इयन डबल बॉन्डचं नाव अगोदर लिहायचं आहे त्यानंतर लिहायचं आहे आपल्याला वायन सी एक्झाम्पल सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी ट्रिपल बॉन्ड सी सी एच थ्री तर ह्यामध्ये डबल अँड ट्रिपल बॉन्ड दोन्ही बॉन्ड प्रेझेंट आहेत नंबर देत असताना नंबर द्यायचा आहे नियर टू मल्टिपल बॉन्ड इकडून नंबर दिला तर तो येणार आहे डबल बॉन्डला इकडून नंबर दिला तर इथं आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे आपण इकडं नंबर देणार आहोत दिस साइड एक्झाम्पल मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे फर्स्ट कार्बनला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड स्टार्ट होतोय तीन नंबरच्या कार्बन तर ह्यामध्ये नाव लिहिताना आपण अगोदर लिहिणार आहोत एन त्यानंतर लिहिणार आहोत वायनी विथ देयर लोकल नंबर तर हा आहे आपला फाईव्ह नंबरचा कार्बन म्हणजे हा पेंटेन, पन, एन, आहे पेंटेन तर ह्यामध्ये दोन्ही पण डबल अँड ट्रिपल पण प्रेझेंट आहेत म्हणून आपण ह्यामध्ये लिहिणार आहोत इयन अँड वायन ए आपलं नाव असणार आहे यामध्ये पेंट वन इयन थ्री वायन ए पेंट म्हणजे पाच कार्बन वन इयन दिस कार्बन कार्बन डबल बॉन इज स्टार्ट फ्रॉम वन नंबर कार्बन देन हियर राईट वन इयन एन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन इज स्टार्ट फ्रॉम थ्री नंबर देन हियर राईट थ्री वाय एन ह्यामध्ये दोन कार्बन अँड ट्रिपल बॉन प्रेझेंट आहेत म्हणून आपण इथं ए ई मधला ए आहे तसा -E ठेवला नाही पाठीमागच्या रूलमध्ये आपण बघितलं दोन डबल अँड ट्रिपल बॉन्ड जर प्रेझेंट असतील तर त्यामधला ए आपण आहे तसा ठेवत होता पण त्यामध्ये दोन डबल किंवा दोन ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट होते तर ह्यामध्ये एक डबल अँड एक ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे त्यामुळे आपण ह्या मधला ए आणि हा पूर्ण रिप्लेस करायचा आहे त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत आपण सीएच ट्रिपल बॉन्ड सी सी एच टू सी एच डबल बॉन्ड सी एच टू सीएच हिअर दिस मल्टिपल बॉन्ड इज नियर टू साइड देन गिव नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स नंबरचा असणार आहे आपला हेक्स देन हियर कार्बन कार्बन डबल बॉन इज स्टार्ट फ्रॉम फोर नंबर देन हियर राईट फोर इयन एन वन वाय एन राईट हियर दिस इज ए हेक्स दिस कार्बन कार्बन ट्रिपल कार्बन कार्बन डबल बॉन स्टार्ट फोर नंबर कार्बन दिस फोर इयन एन्ड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन इज स्टार्ट फ्रॉम वन नंबर देन वन वायन तर ह्यामध्ये आपण नाव लिहिताना अगोदर लिहिलेलं आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डचं त्या कार्बनचा नंबर त्यानंतर लिहिलेला आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अँड त्या कार्बनचा नंबर अँड लास्ट रूल असणार आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मधला अ टाय बिटवीन डबल ओर ट्रिपल बॉन्ड देन डबल बॉन्ड गेट लोअर नंबर जर चेन मध्ये डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड सेम नंबरला येत असतील किंवा टर्मिनल साइडला जर असतील तर अशा केसमध्ये डबल बॉन्डला नंबर द्यायचा आहे लोअर नंबर एक्झाम्पल बघा सी एच ट्रिपल बॉन्ड सी सी एच टू सी एच डबल बॉन्ड सी एस टू तर ह्यामध्ये डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड आहेत दोन्ही साईडला डबल बॉन्ड पण स्टार्ट होणार आहे एक नंबर पासून ट्रिपल बॉन्ड पण स्टार्ट होतो एक नंबर पासून तर अशा केसमध्ये ज्या साईडला डबल बॉन्ड असेल त्या साईडला देणार आहोत आपण लोवेस्ट नंबर म्हणजे नंबर देणार आहोत आपण वन टू थ्री फोर अँड फायव्ह नंबरला अँड देन राइट ऑफ धीस नेम ऑफ धीस कंपाऊंड दिस इज ए फाईव्ह कार्बन मिन्स इट इज ए पेंट कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज स्टार्ट फ्रॉम वन इयन अँड धीस स्टार्ट फ्रॉम फोर वायनी नेम ऑफ दिस कंपाऊंड पेंट वन इयन फोर वाय ए Next, CH2 double bond CH, CH2 CH2, C triple bond CH. Here also, here also, this double and triple bond is same side, both side, then give numbering from double bond 1, 2, 3, 4, 5, 6. 6 means it is a hex carbon carbon double bond is start from 1 ion and this is a 5 ion दिस इज द आयुपीएसी नेम ऑफ धीज कंपन तर इथं आपण बघितलं की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अल्किन किंवा अल्काच आयुपेसी नॉमेंट्लेचर लिहित असताना त्यामध्ये कोणकोणते रूल्स यूज केले जातात तर नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत आयुपेसी नॉमेन्क्लेचर ऑफ सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स आपला नेक्स्ट पॉइंट आहे आयुपेसी नॉमेंटलेचर ऑफ सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स तर ह्या सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बनचे नॉमिन क्लेचर लिहिताना काही रूल्स आपण बघणार आहोत फर्स्ट रूल आहे दी सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स इज नेम्ड अटॅट प्रफिक्स सायक्लो टू नेम ऑफ करस्पॉन्डिंग ओपन चेन अल्के तर अशा कंपाऊंडचं नाव लिहिताना आपण त्या कंपाऊंड मध्ये सायक्लो हा प्रफिक्स सा यूज करणार आहोत बिफोर ओपन चेन अल्के सी फर्स्ट इज वन टू थ्री फोर फोर कार्बनचा अल्केन आहे की त्याला आपण म्हणणार आहोत ब्युटेन तर ह्या ब्युटेनच्या अगोदर आपण यूज करणार आहोत प्रफिक सायक्लो द नेम ऑफ दिस कंपाऊंड सायक्लो देन देकंड वन टू थ्री फोर फाईव्ह हा ओपन चेन अल्केन आहे आपला पेन्टेन तर ह्या पेन्टेनच्या अगोदर आपण लिहिणार आहोत सायक्लो पेन्टेन तीन नंबर असेल आपला सायक्लो प्रोपेन त्यानंतर असणार आहे सायक्लोहेगेन बिकॉज हिअर प्रेझेंट सिक्स कार्बन वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स अँड सी लास्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड सेवन देन हिअर गिव्ह नेम हेप्टेन दिस इज ए फर्स्ट रूल जर ओपन चेन अल्केनचं नाव लिहित असताना त्या ओपन चेनमध्ये जे कार्बनची संख्या असेल त्या कार्बनचं पॅरेंट अल्केन लिहायचं त्या पॅरेंट अल्केनच्या अगोदर हा प्रफिक्स युज करायचा आहे देन हिअर ग्यु नेम सायक्लोब्युटेन सायक्लोपेन्टेन सायक्लोप्रोपेन सायक्लो हेक्झेन अँड देन सेकंड रूल अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक this unsaturated monocyclic means this compound it contain either carbon carbon double bond or carbon carbon triple bond the name of this compound it use ene or yne this ene is used carbon carbon double bond yne use carbon carbon triple bond see example this is a 1 2 3 4 5 and सिक्स कार्बन तर ह्या सिक्स कार्बन मध्ये आहेत एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर नाव लिहिणार आहोत आपण सायक्लो हेक्झिन या सायक्लो हेक्झेन मधला एय आपण ईयनी न रिप्लेस केला कारण ह्यामध्ये एक अॅड झालेला आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड देन सेम हिअर हियर हियर गिव्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दॅट इज नेम ऑफ दिस कंपाऊंड Cyclohexane. This ANE is replaced by YNE because it contains carbon carbon triple bond. Then, next example it is a cyclobutene because it present carbon carbon double bond. It is a cyclobutane It is a carbon carbon triple bond. Then, next if side chain is present. सायक्लिक कंपाऊंडला जर साईड चेन प्रेझेंट असेल तर नंबरिंग इज स्टार्ट फ्रॉम अ साइड चेन जर ओपन चेन मध्ये मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन मध्ये साईड चेन प्रेझेंट असेल तर अशा कार्बनला नंबर देताना तो नंबर स्टार्ट करायचा आहे साइड चेन पासून ज्या कार्बनला साईड चेन स्टार्ट होते त्या कार्बनला आपण नंबर देणार आहोत एक तर ह्यामध्ये आहे हा आहे आपला सायक्लोहेक्झेन ह्या सायक्लोएक्झेनला इथं आहे सी टू एच फायू इकडं आहे सी एच थ्री तर ह्या दोन्हीमधला आपला मोठा असणार आहे ज्यामध्ये कार्बनची संख्या मॅक्सिमम असणार आहे तो आहे सी टू एच फाईव्ह त्यामुळे आपण ह्यामध्ये सी टू एच फाईव्हच्या कार्बनला नंबर दिलेला आहे एक त्यानंतर हा असणार आहे दोन आणि हा असणार आहे तीन नंबरचा कार्बन तर हे जे आपण नाव लिहिणार आहोत वन इथिल थ्री मिथिल सायक्लोहेगेन सी वन्स अगेन इट इज ए वन इथील थ्री मिथिल सायक्लोहेक्झेन ह्या सायक्लोएक्झेन मध्ये एक नंबरला आहे इथील तीन नंबरला आहे मिथिल देन सी सेकंड एक्झाम्पल हा आहे आपला अगेन सायक्लोहेक्झेन ह्या सायक्लोएक्झेन मध्ये इथं आहे सीएच थ्री सी एच थ्री इथं आहे सी टू एच फाईव्ह तर ह्यामध्ये एकाच कार्बनला दोन मिथिल ग्रुप अटॅच आहेत त्यामुळे आपण नंबर देणार आहोत ह्या कार्बनला एक आपला दोन आणि तीन अँड अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर अगोदर येणार आहे इथिल त्यानंतर आपला असणार आहे मिथिल दे नेम ऑफ दिस कंपाऊंड थ्री इथिल वन वन डाय मिथिल सायक्लो हेक्झेन

अल्किल ग्रुप कंटेन ग्रेटर नंबर ऑफ कार्बन ऍटम दॅन रिंग द कंपाऊंड इज नेम्ड अ डेरिवेटीव्ह ऑफ अल्केन अँड रिंग इज ट्रीटेड एज सबस्टिट्युटेड जर कंपाऊंड मध्ये अल्किल ग्रुपची संख्या जर मॅक्झिमम असेल अल्किल ग्रुपमध्ये प्रेझेंट असलेल्या कार्बनची संख्या जर मॅक्झिमम असेल रिंग पेक्षा तर अशा कंपाऊंड मध्ये तो कंपाऊंड लह आहे नेम्ड ऑफ अल्केन तो कार्बन असणार आहे आपला अल्केन जी काही रिंग मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन रिंग त्या कार्बन चेनला अटॅच असेल तो असणार आहे आपला रिंग सबस्टिट्यूटेड सी एक्झाम्पल एच थ्री CH2CH, सीएच टू सी सीएच टू एच थ्री आणि ह्या कार्बनला अटॅच आहे इथं सायक्लोप्रोपिल रिंग तर ह्या सायक्लोप्रोपिलमध्ये आहेत तीन कार्बन ह्या चेन मध्ये आहेत एकूण एक दोन तीन चार पाच कार्बन देन हिअर यू नेम ऑफ दिस डेरिवेटीव्ह ऑफ अल्केन अँड दिस रिंग इज सबस्ट रिंग इज ट्रीटेड ऍज सबस्टिट्यूटेड वन टू थ्री फोर अँड फाईव्ह तर तीन नंबरच्या कार्बनला आहे ही रिंग म्हणून आपण इतर नाव लिहिणार आहोत थ्रीसायक्लोप्रोपिन हे आहे आपल्या ह्यामधले सबस्टिट्यूटे अँड ह्यामध्ये अल्केन असणार आहे आपला हे अल्केन असणार आहे हा हे आपला पेंटेट तर याचं नाव असणार आहे थ्री सायक्लो पेंटे सी सेकंड एक्झाम्पल वन टू थ्री फोर फाईव्ह हिअर फाईव्ह कार्बन अँड दिस रिंग इट इज ए फोर कार्बन देन दिस फोर कार्बन रिंग इज ट्रीटेड एज सबस्टिट्युटेड अँड दिस फाईव्ह कार्बन चेन इज नेम्ड एज अल्केन दे नेम ऑफ दिस कंपाऊंड टू सायक्लो टू सायक्लो ब्युटील टू सायक्लोब्युटील पेंटे दोन नंबरच्या कार्बनला हे ही सायक्लो रिंग अँड दिस इज ए फोर कार्बन मीन्स सायक्लोब्युटील आणि हा आहे पेंटे अँड लास्ट हियर दिस इज ए वन टू थ्री दिस इज ए थ्री कार्बन अँड ह्या कार्बनच्या चेन रिंग मध्ये असणार आहेत सहा कार्बन हियर दिस अल्किल ग्रुप इज कंटेन लोअर नंबर एन दिस अल्किल ग्रुप इज ट्रीटेड एट सब्स्टिट्यूटेड अँड दिस इज ए आयसोप्रोपिल ग्रुप हा आहे आपला आयसोप्रोपिल ग्रुप जो आपण अटॅच करणार आहोत ह्या रिंगला द नेम ऑफ दिस कंपाऊंड आयसोप्रोपिल आणि हा आहे आपला सायक्लोहेगेन तर हे झाले काही सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बनचे नॉमेनक्लेचरचे रूल की जर फक्त रिंग असेल तर ह्यामध्ये आपण यूज करणार आहोत सायक्लोप्रफिक्स आणि ह्याला लिहिणार आहोत आपण पॅरेंट अल्केन जर डबल बॉन्ड असेल तर यूज करणार आहोत ईयन इ ट्रिपल बॉन्ड असेल तर वाययनी सायड चेन जर प्रेझेंट असेल तर नंबरिंग स्टार्ट करायचं आहे सायड चेनच्या कार्बन पासून आणि जर अल्किल ग्रुपची संख्या सायक्लिक रिंगपेक्षा मॅक्झिमम असेल तर अल्किल ग्रुप कन्सिडर करायचं आहे डेरिवेटिव्ह अँड रिंग कन्सिडर करायची आहे सबस्टिट्यूटेड तर आपण आज बघितलं की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि सिम्पल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बनचं नॉमेनक्लेचर लिहित असताना कोणकोणते रूल फॉलो करायचे असतात